आजच्या दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या तीन बातम्या. पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. विशेषतः मुंबई पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. दुसरी बातमी आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या संदर्भातली. चौकशीसाठी त्यांचा ताबा आता सातारा पोलिसांना दिला जाणार आहे. शिवाय नागपुरातून संदीप गोडबोले नावाच्या एसटी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर तिसरी बातमी आहे राज ठाकरेंच्या उत्तर सभेला शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याची. यासह इतरही बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत.